सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून निष्ठावंतांना डावललं शिवा देणाऱ्यांची वळणी लागली भाजप कोणत्या दिशेने निघालेला आहे चिंतनाची गरज असल्याचं आता म्हटलं जातंय पंकजा मुंडे 52 कुळेंसह माजी शिफारस केल्याचं सांगितलं होतं विधान परिषद उमेदवारीवरून खडसे यांनी घणाघात केलेला आहे तर भाजपाकडून विधान परिषद निवडणुकांसंदर्भात उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आणि यानंतर आता एकनाथ खडसे यांनी या उमेदवारीवरून जोरदार टीका केलेली आहे निष्ठावंतांना डावललं जातं आणि शिवा देणाऱ्यांची वळणी लागते असे एकनाथ खडसे म्हणतात राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आपण पाहतोय आज भाजपानं उमेदवारांची नावं घोषित केली मात्र भाजपामध्येही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्याचबरोबर वर्षानुवर्ष भाजपामध्ये काम करणारे अनेक नेते इच्छुक होते मात्र त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली अधिक माहिती घेऊया आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर नितीन एकीकडे भाजपानं चार उमेदवारांची नावं घोषित केली त्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे मात्र या अगोदरच एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलून मागणी केली होती आपल्याला उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा होती मात्र याही वेळेला भाजपानं त्यांना डावललेलं आहे आणि त्यानंतर खडसेंची खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे काय अधिक अपडेट्स निश्चितच गेल्या 3-4 दिवस आधी भाजपाचे एकनिष्ठ नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे खान्देशातील एकनाथ खडसे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपली विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारी मागितल्याची चर्चा या ठिकाणी केली होती पत्रकारांना बोलून त्यांनी पत्रकार परिषद देखील या ठिकाणी घेतली होती यामध्ये पंकजा मुंडे एकनाथ खडसे चंद्रशेखर बावनकुळे यासह विनोद तावडे प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांचाही या ठिकाणी समावेश करण्यात आला होता मात्र आज कुठेतरी चित्र या ठिकाणी वेगळंच पाहावयास मिळत आहे आणि खडसेंनी देखील नाराजी या ठिकाणी व्यक्त केली त्यांच्या तिकिटाला कुठेतरी नकारात्मक घंटा या ठिकाणी मिळाली असताना गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांआधी मोदीच्या सभेमध्ये बहिष्कार टाकून गो बॅक मोदी असा नारा देणाऱ्या पंतप्रधानांना नारा देणाऱ्या सभेत बहिष्कार टाकणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात येते अशी नाराजी देखील त्यांनी खदखद आज व्यक्त केलेली आहे आणि अनेक त्यांचे खडसे समर्थक देखील या ठिकाणी नाराज आहेत त्यांनी भाऊंकडे आपली इच्छा व्यक्त केलेली आहे मात्र येणारा कालच ठरवेल की आता पुढे भूमिका नेमकी खडसे घेणार काय नक्कीच त्याचबरोबर नितीन कुठेतरी पक्षाच्या विरोधी बंडाची भूमिका त्यांनी घेतली होती पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमातही अगदी मोकळेपणानं त्यांनी ही खदखद बोलून दाखवली होती कुठेतरी पक्षाविरोधी बंडखोरी केल्याचा हा फटका खडसेंना बसला असू शकतो का नाही तसं काही म्हणता येणार नाही मात्र खडसेंना भारतीय जनता पक्षावरती पूर्णपणे विश्वास आहे मात्र काही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते खडसे साहेबांना टाळण्याचा एक प्रयत्न त्यांचा सुरू आहे खडसे एकनिष्ठ जरी असले तरी त्यांच्या पदाधिकारी व काही समर्थकांना ते समजण्याचा नक्कीच प्रयत्न करतात की आज नाही तर काल आपल्यांना पक्ष नक्कीच संधी देणार व आपण मोठ्या पदावरती या ठिकाणी राहू आणि पुन्हा भाजपची संधी आपल्या हातात मिळेल मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जात आहे नाराज व्यक्तींकडे पाहिलं जात आहे त्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न भाजप पक्षातर्फे केले जातोय आजही काय दुपारच्या सुमारात भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ नेते खडसे यांच्या बंगल्यावरती भाजप समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचेही या ठिकाणी पाहावयास मिळाले अगदी धन्यवाद नितीन या माहितीसाठी तर विधान परिषद उमेदवारीवरून खडसे यांनी घणाघाती टीका केलेली आहे कुठेतरी पक्षाविरोधी बंडाची भूमिका त्यांनी घेतलेली आणि त्यानंतर निष्ठावंतांना डावलण्यात आलेला 42 वर्ष भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठपणे काम करत आहे आणि अनेक चढउतार मी पाहिलेले आहे अनेक कठीण प्रसंगामधून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पक्षाला उभारणी करण्यासाठी आम्ही योगदान दिलेलं आहे वर्षानुवर्ष काम करत असताना आमची अपेक्षा होती की यावेळेस विधान परिषदेमध्ये संधी मिळावी पण दुर्दैवाने या ठिकाणी ती संधी मिळू शकलेली नाही आणि आता या ठिकाणी नवीन माणसं असे दिले की म्हणून माझी अपेक्षा अशी होती की ज्यांनी पक्षाचे काही वर्ष काम केलेलं आहे पक्षाचे जे एकनिष्ठ राहिलेलं आहे अशांना संधी मिळाली असती तर मला आनंद वाटला असता पण ज्याने पक्षाच्या विरोधात काम केलं पक्षाच्या म्हणजे शिव्याच घातल्या अक्षरशः त्यांनी मोदीजी गो बॅक अशा स्वरूपाचं
त्यांच्या घोषणा होत्या पडळकरांच्या, अशा लोकांना संधी मिळतं जे राष्ट्रवादी वर्षानुवर्ष काम करणारे आहेत, अशांना संधी मिळते. तर भारतीय जनता आता पार्टी कोणत्या दिशेनं चाललेली आहे याचं चिंतन करण्याची आता गरज आहे आम्हाला. विधान परिषदेसाठी माझं, पंकजा मुंडे आणि बावनकुळे ह्या तिघांचे नावं दिल्लीला शिफारस करून पाठवण्यात आलेले आहेत असं मला सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता आज माझी जी माहिती आहे त्यात आमच्या तिघांच्या ऐवजी जे नवीन माणसांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे, त्या एक पडळकर आहे जे धनगर समाजाचे नेते आहे आणि ज्यांनी माननीय मोदी साहेबांच्या सभांवर बहिष्कार टाकला होता आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस सातत्यानं त्यांनी विरोधी प्रचार केला, परंतु ते भाजपमध्ये आता आल्यानंतर त्यांना संधी मिळाली. नंतर आता मोहिते पाटील जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष होते, त्यांना आता संधी मिळाली. एक नांदेडचे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळाली. एक प्रवीण दडके आमचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळाली. अशा नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न दिसतो आहे.